कोकण रेल्वे मार्गावरच्या पेडणे बोगद्यात रेल्वे ट्रॅकवरती पाणी आलं आणि कोकण रेल्वे सध्याच्या घडीला म्हटलं तर एकतर ठप्प झालेली आहे किंवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. आत्ता सध्या मी कोकण रेल्वे मार्गावरच्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आहे. प्रमुख रेल्वे स्टेशन्सपैकी एक हे स्थानक आहे. या ठिकाणी वर्दळ असते पण सध्याच्या घडीला इथं शांतता आहे. प्रवाशांची वर्दळ दिसून येत नाही आहे. मालगाड्या ज्या आहेत या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास 13 एक्सप्रेस गाड्या ह्या पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत दिलेल्या माहितीनुसार 15 एक्सप्रेस गाड्या ह्या इतरत्र वळवण्यात आलेल्या आहेत. अर्थात केरळ साईडला जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे कारण की त्यापैकी काही प्रवाशांनी खासगी बसेसनं किंवा कारनं प्रवास करण्यासाठी पसंती दिलेली आहे. अगदी काही मोजक्या ट्रेन्स ज्या इतरत्र वळवलेल्या आहेत त्या जर पाहायला गेल्या तर त्यामध्ये लोकमान्य टिळक तिरुवनंतपुरम एक्सप्रेस असेल, हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम असेल, लोकमान्य टिळक एर्नाकुलम एक्सप्रेस असेल. ही गाडी चिपळूण मार्गे जी आहे ती इतरत्र अर्थात तिच्या मार्गाला डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आणि जवळपास 13 गाड्या ज्या आहेत ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस असेल, जनशताब्दी एक्सप्रेस असेल किंवा दिवा सावंतवाडी, सावंतवाडी दिवा या ज्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत. सध्या पेडणे बोगद्यात युद्धपातळीवरती काम सुरू आहे पण रेल्वे मार्ग पूर्णपणे सुरळीत होण्यात किंवा सुरू होण्यासाठी किती वेळ लागेल हे तरी अद्याप सांगता येत नाही आहे. कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.